काय केलं पदावर असल्यावर लाभ घेत आहेत नाही म्हणून स्वतःच्या नावात यादीत पाठवलं. अरे गोर गरीब जनतेचं खाऊन काय भलं होणार आहे का? अरे गुंजाळ कुठे आहे? तुम्हाला गटर साफ करण्याचं किती बिल मिळालं? हा 900 रुपये 3000 रुपये गटे खाल्ली याला लाजरे वाटत पत्ता अर्जू नका यांचे कारनामे तुम्हाला सांगतो मी. आता ग्राम पंचायत अरुण भाऊ गुंजाळे यांच्या नावे 3000 बिल काढलं गटरी साफ करायला. अहो गटरी खाता अहो भूक लागला आपण भाकर खातो ना. हे बघा आता कॅशबुक दाखवायचं तयारी आहे. कॅशबुक दाखवायला शिव स्वराज्य दिन साजरा केला आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ज्यांनी आपलं सुशासन कसं चालवलं यासाठी स्वराज्य दिन साजरा केला. स्वराज्य दिनचं बिल किती काढावं? एक झेंडा पताका आपल्याला साजरी करायचं 2400 रुपये बिल काढले एकाच झेंड्याचं. बापरे हा या झेंड्याला पाहिजे आलं पाहिजे ना. एकशे 38 म्हणून सध्या नका. मी तुम्हाला एक विचारतो भूक लागल्यावर आपण काय खातो? धन्यवाद. राष्ट्रीय प्रश्न म्हणजे कसं आहे आपल्या गावात जर एमपीएससी झाली ना आपल्या गावात चार कावळे कोणते तर लोक लगेच उत्तर देतील. तुमच्या डोळे समोर मी येऊन गेले असते. आपल्या गावात खाता काय ते लगेच उत्तर लगेच जनतेसमोर येऊन गेले असते. ते बिचारे मल्लिक भाऊ साहेब आहे त्यांनी 2 महिन्यापासून आपल्या याच्यावर लाईट लावावा सांगितलं. ते गावाच्या बाहेर राहतं का? लाईट लावायला अडचण काय? इकडे 50-50 हजाराच्या लाईट लावले इथून म्हणजे 20-25 वर्षापासून. अहो त्याला एक लाईट जाईल ना बिचारा. यशवंत किराणा पोखरी यांना नमुना नंबर 12 ने आधा शिवदिन खर्च 2450 रुपये. शिवदिन खर्च काय केला एवढं मला सांगा. 2450 रुपयाचं बिल काय आलं? नांदगावच सामान जे आलं ऐका ऐका जे नांदगावच सामान आलं ना त्याचं बिल नांदगावहून येईल ना. आता बांबूचं बिल का बरं भेटत? हे बघा प्रशासन चालवतो आपण. 2 रुपयाचा जरी खर्च राहिला तर त्याची पावती भेटते आणि 2 रुपयाचा खर्च जरी केला कॅशबुक ओढण्यासाठी आम्हाला ग्रामपंचायत मध्ये नागरिकांना समजलं पाहिजे. कधी येताना ग्रामपंचायतला विचारायचं कॅशबुक मध्ये काय खर्च झाला. 2400 रुपये शिवदिन विशेष आणा तो झेंडा. एक मिनिट आणा ते झेंडा 2400 रुपयाचं काय आहे असं बघूया मला. तो शिवदिन विशेषचा झेंडा आणा. सरपंच आहे तुम्ही? सरपंच आहे ना. अहो एवढा अहो आपल्या गावातले जे चार कावळे आहे ना आपला गरजेतला सरपंच व्हावा म्हणून या गोष्टी करण्यासाठी या उठा ठेव एक दांडा उभा करायचा झेंड्याचा 2400 रुपये बिल पटतं का तुम्हाला? एक दांडा दादा माझ्या बाजून बोलू नका तुमच्या बाजून बोलू नका यांच्या बाजून बोलू नका. एक शिवराज्य विशेष दिन साजरा करण्यासाठी खर्च किती येतो? आता आपण जिल्हा परिषदच्या मास्तरला जर विचारलं आपल्याला प्रजासत्ताक आपलं 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन साजरा करण्यासाठी आपला मेंटेनन्स किती झाला काय सांगणार आहे ते? वकील साहेब माझ्याच खिशातून 550 रुपयाचे फुलं आणले. ध्वज आपला कायमस्वरूपीचा आहे तोच ध्वज आपण वापरला. आम्ही ग्रामपंचायत मध्ये आलो आम्ही ज्या लोकांचं नेतृत्व करतो त्या लोकांना आम्हाला हिशोब देणं गरजेचं आहे ना. तुम्हाला आम्हाला निवडून दिलं तुम्ही
तुम्हाला तो हिशोब देणं गरजेचं आहे का नाही? ही सुरुवात आहे तुम्हाला सांगतो. आणि विकासाचा तुम्हाला सांगतो, विकासाच्या मुद्द्यावर बोलायला कोणीच तयार. आपल्या गावात सरपंचाच्या जवळपास किती 7 महिने झाले? 7 का 8 सोडो सोडा शिवराज्य शिवराज्य विशेष दिन साजरा करण्याच्या झेंड्याची किंमत 2420 रुपये. एक मिनिट थोडंफार पवित्र ध्वजाला हात लावताने 15 ऑगस्टच्या आपण पवित्र ध्वजाला हात लावताने आपल्याला थोडंफार शरण मानायला वाटली पाहिजे का? आपण गट्टे सुद्धा खाल्ले. अरुण नारायण गुंजा व इतर नमुना नंबर 19 ने मजुरी आदा सार्वजनिक मुतारी व गटर साफसफाई 3000 रुपयाचं बिल आहे. तुम्हाला किती मिळाले? 900 रुपये. तुम्हाला किती मिळाले? 900 रुपये. बघितलं का हा कारभार? एवढ्यासाठी हे 4 कावळे. आपल्या गावातले 4 कावळे कोणते? चार अहो एक गोर गरीब जनता, एक गोर गरीब जनतेच्या नावाने तुम्ही मंत्री फिलिप. बरोबर कशाला त्या बाई काही खूप कमी मारताना बर का सरपंच सरपंच आज सांगा. अरे खाल्ल्यावर एक नाकत कशाला बांधता? तुम्हाला हिशोब द्यायची गरज नाही. तुम्हाला हिशोब एक मिनिट हिशोब सरपंच आणि ग्रामसेवक देता. सरपंच एक मिनिट मॅडम हे बघा आता एक नाकत बांधा. तू काय केलं आणि मी काय केलं? हिशोब देण्याची जबाबदारी कोणाची असते? सरपंच आणि ग्रामसेवक. आता एक कोणाला बिचारा कर्मचारी होतो त्याचसाठी? अरे सरपंच कायसाठी झाला तुला जर कळत नाही तर नाही तुला शब्द मित्रांचे बघू. माझे 7 महिन्यापासून गावचा असा विकास चालू आहे. तुम्हाला सांगतो आता आपल्या कॉन्क्रीटीकरणचं भूमिपूजन होणार आहे. म्हणजे प्रत्येक गावात गल्लीमध्ये फ्लेवर ब्लॉक होणार आहे. त्याच्यानंतर मुलांसाठी क्रीडांगण आपले सरपंच उद्घाटन करणार आहे थोड्याच वेळात. मीटर बिल म्हणजे इतर बिल पण आहे. आपण वाटोलं करण्याचं ठरवणारच आहे. गाव काही येड आहे का सरपंच बसवायला? नाही मीटर बिल म्हणजे काय करील? अरे 7 महिने गावाचा वेळ खाऊन गेला काय करणार आहे तू त्याच्यात? अरे बाबा तुला गटरी अरे गटरी आम्ही निवडून देईल तुम्हाला इकत नाही गाव आता खरेदी करून द्यायचं राहिलं गाव फक्त काय करायचं? काय करणार काय करणार काय करणार कसं करणार आपल्या गावच्या विकासासाठी आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच विकास काय काय करणार याच्या बद्दल 2 शब्द बोलते. बर का या 4 कावळ्याच्या नादीला आपण मला याच्यासाठी सरपंच व्हायचं नव्हतं. आपण आली तर बरं आहे. गावच्या जेवढ्या लोकांनी आम्हाला प्रतिनिधित्व करायची संधी दिली त्यांचे खरंच मनापासून आभार आहे. त्यांचे तुमचे 97 घरकुलं नाही आले ना 97 घरकुलासाठी मी उपासनाला बस. पण तुम्हाला निवारा देण्यासाठी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न हा निश्चित माझा नाही. तुमच्या जोडीला अख्खा गाव राहील घाबरू नका. कारण विषय असा आहे का निवाऱ्याचा प्रश्न आज रोजी हे असे 8 फूट सर बसले नसते. 8 फूट ही शिवी नाही बरं का? एखादं शिवी म्हणाले याला 8 फूट जर बसले नसते तर 97 लोकांच्या घरकुलाचं 1,50,000 जरी हिशोब केला आपण
तरी 1.5 लाख 1.5 कोटी रुपयाचा हिशोब आहे. 1.5 कोटी रुपये कशाला म्हणतो? गावचं नुकसान 1.5 कोटी रुपयाचं. एअरपटायच्या हातात सत्ता दिल्या असंच होत. 1.5 कोटी शून्य किती सर्वे अहो सर्वे केला मला सांगा सर्वे केला सत्ता दिल गाव तुमच्या सर्वे मधून का बरं राहील मला सांगा ना हे सत्यांना नाव का बरं राहील. लोकप्रतिनिधी निवडून देतात प्रत्येक वार्डातून की त्यांचे प्रश्न हे सुटले पाहिजे. त्यांना काय अडचणी आहे त्यांना काय गरजेचं आहे हे सुटलं पाहिजे त्यांचं. एवढ्यासाठी पाठवते का मी करेल ना मी पहिला काय करायचं माझ्या गावाचं तुला लाभ मिळून काय भलं होणार एक पानच तुला 100 एकर वावर तुला गाड्या घोड्या तुला कस काय घरकुल मिळत घरकुल आमच्या सारख्या गरीब लोकांना गरजेचं राहत
मैडम साहब ते संघटनेचं नाहीये ना, संघटनेचा पगार मिळतो त्याच्यामुळे संघटनेचं हे नाही. धन्यवाद मॅडम गावची सेवा केल्याबद्दल, आभार आहे गाव. आपलं पवित्र गाव, आपल्या गावचा जोरदार विकास चालू आहे त्याबद्दल सगळ्यांनी आभार मानावं. टाळ्या बाजून गावचा जोरात विकास चालू आहे, असा विकास वृद्धिगत हो, सरपंच साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो. आपल्या गावचे कार्य सम्राट सरपंच यांच्या हातून गावचा प्रत्येक क्षेत्रातला विकास हो, तरुणांसाठी गार्डन असल, व्यायामशाळा असल, त्याच्यानंतर गावात गटरीचं जे घाण तुंबलेली ते 3000 बिल सोडून 6000 काढो, या त्यांना सदिच्छा देऊ आपण. हा विकास झाला ना गावचा, सरपंच झालं म्हणजे गावचा नाही विकास होत, स्वतःचा विकास होत. बर का, विकास विकास आहे ना, सरपंच झाल्यावर स्वतःचा विकास होतो, गावचा विकास नाही होत. सर्वे कसा केला होता परत यादी का पाठवली काय सगळं सांगतो.